हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्वाती. गुड फूड मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी नवरात्रीचं सेशन सुरू केलेलं आहे. नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला 9 प्रकारच्या नवनवीन रेसिपीज मी फराळाच्या तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, ट्राय करा आणि मला फीडबॅक नक्की द्या. कमेंट मध्ये मला सांगा कशा बनल्या. आणि चला तर मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट आणि क्विक असे सगळ्यात टेस्टी सगळ्यात हेल्दी असे शेंगदाण्याचे लाडू. चला तर मग बघूया पटापट. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. हा मी एवढा बाउल भरून गूळ घेतलेला आहे. जेवढा मी गूळ घेतलेला आहे तेवढेच मी शेंगदाणे देखील घेतलेले आहे. 2-3 चमच मी तीळ घेतलेली आहे. आपली व्हाईट तीळ आहे ही, पांढरी तीळ. मी हे थोडे मनुके घेतलेले आहेत, ते मनुक्यांचे 2-2 पीस मी करून घेतलेले आहे. आणि हे साजूक तूप आहे. मी हे तूप घरी बनवलेलं आहे मलईपासून. आपलं दूध असतं घरचं, त्या दुधात जी मलई निघते त्या मलईपासून मी हे तूप घरी बनवलेलं आहे. तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं तर मी तुम्हाला नक्की याची देखील रेसिपी मी लवकरच अपलोड करेल की घरीच साजूक तूप कसं बनवायचं. हे 2-3 टेबलस्पून मी साजूक तूप घेतलेलं आहे. चला मग आपण पटापट रेसिपीला सुरुवात करून घेऊया. इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ. आपल्याला चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे शेंगदाणे, चांगले भाजून घ्यायचे. हे घरच्या शेतीचे शेतातले शेंगदाणे आहेत आमचे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे घेऊ शकता. हे गावठी शेंगदाणे आहेत जे मी यूज करते. तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका फ्रेंड्स. फ्रेंड्स, आपले शेंगदाणे भाजून रेडी आहेत. आता आपण हे साईडला काढून देऊ आणि यांना कम्प्लीट कोल होऊ देऊ. प्लस त्याचे जे साल आहेत शेंगदाण्याचे ते आपण अर्धवट काढणार आहोत. कारण शेंगदाण्याच्या सालमध्ये शेंगदाण्यांपेक्षा जास्त न्यूट्रिशन्स असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला वेस्ट नाही करायचे. ते आपण अर्धवट काढू फक्त. तुम्हाला जर नसेल ते आवडत तर तुम्ही पूर्ण देखील काढू शकता, पण मी अर्धवटच काढते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून याचे साल मी असे अर्धवट काढून घेतलेले. आता आपण ते मिक्सरमधून थोडेसे असे जाडसर मिक्स दळून घेऊया. आपल्याला ते जास्त बारीक करायचे नाही. जास्त शेंगदाणे जर बारीक दळले तर शेंगदाण्यांचे लाडू तोंडात चिपकतात, तर आपल्याला हे जास्त जाड करायचे नाहीत. ओके, चला तर मग आता हे दळून. फ्रेंड्स, तुम्ही हे बघू शकता अगदी बारीक नाही, थोडस दरदर मी त्याला दळलेलं आहे. आता आपण इथे गॅस लावू पॅनमध्ये. पॅनमध्ये आपण तूप घालून घेऊया. आपण बघू शकता तूप आपलं मेल्ट झालेलं आहे. आता आपण याच्यात गूळ घालून घेऊ. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे कारण गूळ हा चिपकू शकतो. आणि तेच कारण आहे म्हणून मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे हे मिश्रण एक करायला. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल शेंगदाण्याच्या लाडूंमध्ये मनुके घालतात का, तर चवीनुसार आपण घालू शकतो. आणि खरंच सांगते फ्रेंड्स, ही रेसिपी मी स्वतः ट्राय केलेली आहे. मी स्वतः घरी माझ्या घरच्यासाठी मी लाडू बनवते तेव्हा मी मनुके घालते, त्याच्याशिवाय राहत नाही. मनुके आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि या लाडूंना ते लाडूंच्या न्यूट्रिशन्सला ते पूर्ण देखील करतात आणि अतिशय टेस्टी लागतात ते लाडूंमध्ये. त्याच्यामुळे आता आपण असं आपलं बघू शकता, आपला गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण त्याला हलवत राहायचंय. तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तूप कमी करू शकता, एकच स्पून टाका. पण माझ्या घरात लहान बाळ आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त घालते. लहान मुलांच्या दृष्टीने खूप हेल्दी होता ते लाडू. चल आता याच्यात आपण मनुके घालू. तीळ घालू आणि शेंगदाण्याचं पूळ घालू. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे शेंगदाण्याचं पूळ त्याच्यात टाकते. आणि याला आपण पटापट बारीक, गॅस आपला बारीकच राहतो, फ्लेम थोडी स्लोच राहतो. आणि याला पटापट असं मिक्स करून घेऊ छान, एकजीव करून घेऊ एकदम. तुम्ही बघू शकतात मस्त पैकी मिक्स झालंय आणि आतापासूनच त्याचा असा खमंग वास यायला सुरुवात झाली. काय सुगंध येतोय त्याचा छान, असं वाटतंय असंच खाऊन घ्यावं. चला आता पटकन याची लाडू आपण वळायला घेऊ. तुम्ही बघू शकता हे मिक्स होतंय, थोडस पातळ आहे. आपण हे पूर्ण कोल्ड होऊ देऊ आणि मग त्याचे लाडू वळू. कारण आपल्याला हातालाही चटक्या नाही लागणार आणि लाडू देखील छान वळले जातील. मग मी तुम्हाला दाखवते लाडू वळताना. आता आधी आपण याला थोडं 10 मिनिटं कोल्ड करून. चला तर मग फ्रेंड्स, आपलं मिक्सर
मिश्रण अगदी रेडी आहे. त्याचा लाडू करून बघितला की थोडंसं गरम आहे. चला त्याचे छान लाडू वळून घेऊ आपण. अशा पद्धतीने तुम्हाला हवी ती साईज तुम्ही लाडूचे ठेवू शकता. चला फटाफट फटाफट लाडू वळून घेऊ. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वळते. सगळ्यात हेल्दी टेस्टी रेसिपी आहे ही. फराळासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले एकदम पौष्टिक सर्वात जास्त हेल्दी आणि टेस्टी असे शेंगदाण्याचे लाडू रेडी आहेत. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे बनले ते. धन्यवाद.